आमच्यासाठी आदरणीय आहे, पूजने आहे, पूज्य आहे. त्यांनी नेहमी मला सपोर्ट केलेला आहे, ताकद दिलेली आहे. आणि प्रकाश आंबेडकर साहेब हे अत्यंत विद्वान आहे, अभ्यासू आहे. त्यांचा नेहमी मला मी आदर करतो. आणि मला असं वाटते काही आमचं चुकलं असेल तर प्रकाश आंबेडकर साहेबांनी आमचे कान पकडून आम्हाला बसवलं पाहिजे, सांगितलं पाहिजे की काही चुकत आहे. पण मी आपल्या माध्यमातून सांगतो की कास्ट चुटणी कमिटी, जात पडताळणी कमिटी हे सुप्रीम कोर्टच्या गाईडलाईननी तयार झालेली. देशाचं सर्वोच्च न्यायालय ज्यांच्या गाईडलाईननी या ठिकाणी जात पडताळणी कमिटी झाली आहे. हायकोर्टाच्या निर्देशानुसार 3-3, 4-4 वेळा होम इन्क्वायरी, व्हिजिलन्स, जवळपास 300 वर्ष जुने त्यांच्या पूर्ण पूर्वजांचे कागद, हे जवळपास 100 जास्त कागद आपण तिथे जोडलेले. त्याच्या आधारावर त्यांनी 3 वेळा कास्ट व्हॅलिडिटी ऑफिसने 3 वेळा कास्ट सर्टिफिकेट दिलं, व्हॅलिडिटी दिली, सगळ्या तपास करून तिथे नवनीत राणाच्या बाजूला निर्णय दिला. आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टाने स्टे दिल्यानंतर दोन्ही बाजू या महिन्याभराआधी ऐकून घेतल्या. सुप्रीम कोर्टाने बाजू ऐकल्यानंतर त्या ठिकाणी अनेकदा विरोधकांना फटकारलं की राजकारण करू नका, या ठिकाणी जेवढे काही पुरावे आहेत त्या पुराव्याच्या आधारावर सगळं म्हणणं आमचं ऐकून घेतलं, क्लोज फॉर ऑर्डर केली. सुप्रीम कोर्टाचा जो काही आदेश येईल त्या आदेशाचं कडेकोट पालन केलं जाईल. पण आम्हाला विश्वास आहे की 300 वर्षाचा इतिहास, मी सुद्धा तेव्हा पैदा झालो नाही, प्रकाश आंबेडकर साहेबांचाही जन्म झाला नव्हता. मला असं वाटते की जे बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे, बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार सगळ्यांना जे आरक्षण मिळालेलं आहे, त्या आरक्षणाचे जे नॉर्म्स आहे, ज्या आरक्षणाचे कायदेशीर कारवाई जे जात पडताळणी ऑफिस तपासणी करत आहे, त्यानुसार जे काही पुरावे आहे ते सुप्रीम कोर्टामध्ये आपण दिलेले आहे. आणि त्या पुराव्यानुसार नक्कीच मला विश्वास आहे की 300 वर्षाआधीचे पुरावे, 100 जास्त जे पुरावे आपण दिलेले आहे, त्या पुराव्याच्या आधारावर नवनीत राणाला न्याय मिळेल हा माझा विश्वास आहे. तरी प्रकाश आंबेडकर साहेबांना असं वाटलं, कधी त्यांनी मला बोलवा, कुठे मी चुकलो असेल तर माझे कान पकडा, मी त्यांच्या आदेशाचं पालन करेन. एक शेवटला प्रश्न.